ओसरल्यानंतर पुण्यामध्ये आता समस्यांचा महापूर पाहायला मिळतोय. पुण्यातील अनेक भागामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. या घाणीमुळे रोगराई पसरण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते. ठोस उपाययोजना नाही असा आरोप सध्या पुणेकर करतायत. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जातोय. महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. दोन दिवस पुण्यामध्ये पूर आलेला होता आणि त्या पुरानंतर आता पुण्यातील अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय. तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी सध्या आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय गेल्या दोन दिवसापासून पूर होता पुण्यामध्ये, मात्र सध्या पूर ओसरलेला आहे, मात्र पुण्यामध्ये घाणीचं साम्राज्य सर्वत्र पाहायला मिळत आहे. महापूर या सगळ्या इथल्या एकता नगरीतल्या लोकांच्या समोर उभा ठाकलाय. वेगवेगळ्या समस्या आहेत. आता पाणी ओसरून बऱ्यापैकी वेळ उलटून गेला, पण विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही. विद्युत अधिकाऱ्यांसोबत जेव्हा बोललो तेव्हा विद्युत अधिकारी असं सांगतात की विद्युत पुरवठा सुरळीत केला गेलाय, मात्र परिस्थिती सध्या नाही. मी आता इथे एकता नगरीमध्ये आहे. ह्या सगळ्या सोसायट्या आपण पाहू शकतो. या सगळ्या सोसायट्यांमध्ये विद्युत पुरवठा अजूनही सुरू नाही अशी परिस्थिती आहे. पाण्याचे टँकर्स या ठिकाणी आणले गेलेले आहेत, पण पाण्याचे टँकर्स ह्या बिल्डिंगवरती तिसरा चौथा पाचवा मजला इथपर्यंत पाणी न्यायचं कसं, असा प्रश्न इथल्या लोकांच्या समोर उभा ठाकलाय. वेगवेगळ्या अडचणी आहेत. एकीकडे स्वच्छतेचं काम सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतात. कर्मचारी आहेत हे सगळे, काही वेगवेगळ्या प्रतिष्ठानचे कर्मचारी आहेत, काही महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांकडून इथे स्वच्छता केली जाते. अगदी पाठीमागेही आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या सगळ्या परिसराची सध्या स्वच्छता करण्याचं काम सध्या सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं जे मदत पोहोचवण्याचं काम आहे ते सरकारकडून केलं जात आहे. आश्वासनं जी लोकांनी दिलीत वेगवेगळ्या नेत्यांनी, ती आश्वासनं पाळावीत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. ठोस उपाययोजना इथल्या लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पिण्याचं पाणी आहे ते तर दिलं जात आहे, पण वापरासाठी, दैनंदिन वापरासाठी जे पाणी लोकांना हवंय त्याची व्यवस्था होणं गरजेचं आहे. त्यासोबतच जनरेटरच्या माध्यमातून इथल्या लोकांना वीज पुरवठा केला जाऊ शकतो तशी व्यवस्था होणं गरजेचं आहे. लोकांचे मोबाईल बंद पडलेत, लोकांचा संपर्क सध्या कोणासोबत होत नाहीये, घरातली जी विद्युत उपकरणं आहेत ती लोकांना वापरतायत, लाईट नाही, फॅन नाही, अशा वेगवेगळ्या सगळ्या अडचणी आहेत. तात्पुरत्या स्वरूपाच्या ह्या गोष्टी सोडवून पुन्हा ज्या विद्युत पुरवठ्याच्या अडचणी आहेत त्या सोडवून पुन्हा सुरळीत वीज पुरवठा जो आहे तो दिला जावा. सरकार या संदर्भात नेमकी कधी दखल घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.